अखंड भाग पण स्वतःकडे ठेवायचं हे ना. जरा जागा सोड म्हणजे सरळ बरोबर येते. इथं जरास अर्धा इंच वरी घ्या इथं या कोणत्यात मागचा भाग जे की नाही मोठा असते जरा समोरच्या भागापेक्षा. गळा घ्यायचा बॅकचा बरोबर लावा जॉईंट जॉईंट लावायचा बरोबर गळा बरोबर सेंटर मध्ये धरायचं शिलाईसाठी सोडायचं आहे ना. तिने जेवढा मोठा सांगितलेला आहे तेवढा मोठा घ्यायचा बरोबर ज्याचं ब्लाउज होईल ना त्याने मोठा सांगितलेला आहे शिलाई मारायची. त्याने गोल करायचं मोजायचं जॉईंट जॉईंट बरोबर धरायचं अर्धा इंच इथं वर शिलाईचं सोडायचं आहे ना त्याच्या बरोबर लावायचं. आपल्याला मोठा सांगितले होता अर्धा इंच बरोबर अर्धा इंच मोठा आहे ना आलं बरोबर. आता मग याची तुकडे करायची क्रॉस पट्टी बाजूला ठेवायची कापून कटोरी बाजूला ठेवायची कापून आता हो ना छापा सगळ्या नाही कटोरी घ्यायची बरोबर अशी क्रॉस वर ठेवायची क्रॉस कपड्यात असली पाहिजे ती आहे ना. असं आकाच दिले बरोबर गळा आहे गळा असा वरी जाऊ द्यायचा आहे ना. मग हुकपट्टी ना इथंच गळा लावायचा बरोबर इकडे सोडायची जरूरत नाही काहीच. हे जॉईंटने कटूच याच्यावर अर्धा इंच घ्यायचं शिलाईचं शिलाईसाठी आहे ना पाय बरोबर. आता इथला कापड मोजायचा पहिले मोजातलं बोट आहे ना इथं ठेवायचं बरोबर पाय डास आहे की नाही इथं तस याच्या सिद्धाने सरळ असं टेप धरायचं पाय हे या कपड्याने धरायचं हे बोट इथं ठेवायचं इकडं सोडून द्यायचं मग इकडला मोजायचा कापड पाय ते सात आहे ना सात आहे तर बरोबर याच्यात सिद्धांनी घ्यायचं असं दोन इंचावर अंतरावर कारण की डास आहे ना दोन इंचावरच आहे असं आहे ना सात आहे तर किती घ्यायचं आठ घ्यायचं बरोबर हे रेष इकडे येऊ द्यायची मग गेले असं गोल करायचं बरोबर
लावा अशी बरोबर इथं निशाणी करायची. इथून दीड इंच सोडायचं. किती? दीड. याचं सेंटर काढायचं. मग हे सव्वा आठ निम्मी चार एक सूत. याचं सेंटर काढलं आपण एक सूत. इथून एक इंच माया सोडायची या पॉईंट पासून. इथं पॉईंट तयार होते. मग आहे ना ही रेष याली जोडायची. अशी ही रेष याली जोडायची. झाली कटोरी तयार. आता फ्रंट घ्या. एक छोटा फ्रंट म्हणतो. इथे बसवायचा बरोबर. या कोणत्यातच बसते. चरकायची ठेवायची. हे जशेल तसा जागाचा. काहीच माया नाही सोडला लागत. काहीच नाही. जशेल तसंच. तसं हे तीन भाग कापून घ्यायचे. ही झाली आपली आता बॅग म्हणजे पाठीमागचा भाग. हे ना ही बॅग. आता फ्रंट कापायचं. इथून या फ्रंटला सरळच कापून घ्यायचं. शिवून कापायचं. झाला फ्रंट. आता कटोरी कापायची. शिवासाठी की नाही आपल्याला खचकी मारा लागते. म्हणजे असं सेंटरमध्ये मोडायचं बरोबर. इकडे ढोकपट्टी तिकडं असं बरोबर. कम जास्त झालं तर कापून टाकायचं. कटोल कितीचे? पाचचे. पहाचे किती खायचं आठवत नसून राहिले तर पाच. तर पाचचे अर्धे करायचे. अडीच. इथं शिरायसाठी अर्धा इंच सोडायचं. अडीच. हे ना इथं कचका मारायचं. मग आपल्याला शिवता येते बरोबर. हे आता घ्यायची क्रॉस पट्टी. खाली जागा सोडायची गरज नाही. खंड आहे. हे ना इकडं अर्धा इंच सोडायची. इकडं मी सोडायची. आपण आधीच माया सोडलेली आहे त्याच्यात. हे
तुरपाईसाठी 1.5 इंच सोडाच तुरपाई आहे ना, त्या ठिकाणी समोर 1.5 इंच माया सोडाच जशाल तशी ठेवायची तिथं पहिले दंड गेर घ्यायचा जशी लांबी घ्यायची जरा अशी तिरपट ठेवायची मग लांबी बरोबर येते हे लांबी अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं ते बरोबर घ्यायचं इथं मोंडा आहे ना मोंड्याची तिथं अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे मोंडा ते अर्धा इंच शिलाईचं काढून घ्यायचं त्याने फिश कट द्यायचा इकडं त्याला शेप इथं 1 इंच माया सोडायची दंड घेरात मोंड्यात पण 1 इंच ठीक आहे मायाले माया बरोबर मिळवायची इथं सरळ घ्यायचं इथे कपात इथे एक खचका द्यायचा इथे एक खचका खचकाने शिवासाठी असते शिवता येते बरोबर लांबीचा खचका 3 खचके द्यावे लागते याला फिश कट द्यावे लागतात आणखी समोर ज्याला गड्डा असते की ते समोरचा भाग असते इकडे शेपूट असते मासोळीच फिश कट म्हणजे मासोळी फिश म्हणजे आहे ना ही मासोळी त्यातली सारखं करून घ्यायचं झाली असते तयार गड्ड्याला समोरचा भाग असते त्याला गड्डा नसते ते मागचा भाग असते झालं ब्लाऊज कापलं त्याच्यात मटेरियल पाहिजे असते हुक पट्टी आई पट्टी बॅक पट्टी याचे पार्ट आहे बॅग असतील हे फ्रंट आहे कटोरी ही क्रॉस पट्टी 5 भाग असते जे बॅग असतील फ्रंट कटोरी क्रॉस पट्टी